ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. आज नागपूरच्या संविधान चौकात शासनातर्फे मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे इंटर्नशिप अलाउन्स वाढवून देण्यात यावे या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. मेडिकलचा कोर्स हा 5.5 वर्षाचा असतो, ज्यात 1 वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप करावी लागते, ज्याचा इंटर्नशिप अलाउन्स विद्यार्थ्यांना मिळतो. मात्र अलाउन्सची रक्कम फक्त 7,500 रुपये असल्याने यात विद्यार्थ्यांचा प्रवासाचा, खाण्याचा आणि बाहेर ठिकाणी राहण्याचा खर्च पुरत नाही. म्हणून आज सर्व डॉक्टर विद्यार्थ्यांकडून इंटर्नशिप अलाउन्स वाढविण्यात यावी या मागणीसाठी नागपूरच्या संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. बाईट या प्रकरणी शासनाला वारंवार प्रस्ताव पाठवूनसुद्धा सरकार आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाही, म्हणून आम्ही विद्यार्थ्यांनी हे धरणे आंदोलन करण्याचे पाऊल उचलले असून जोपर्यंत याच्यावर काही तोडगा निघत नाही आणि आमचा अलाउन्स वाढवून देण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू, असा इशारा फायनल इयरच्या विद्यार्थी अमोल गड़दे यांनी दिला आहे. मैं यहाँ पर अपनी इंटर्नशिप इंक्रीज अलाउंस इंक्रीज कराने के लिए रुके हुए हैं. हमारा क्या है कि हमें ये यहाँ से ICR देता है 3,000 रुपया और 4,000 हमारी यूनिवर्सिटी देती है. 7,500 हमारी इंटर्नशिप मिलती है. अभी स्टेट गवर्नमेंट हमें 1 रुपया भी नहीं दे रही है. हम 3 साल से ये ट्राई कर रहे हैं कि स्टेट गवर्नमेंट हमें हमारी इंटर्नशिप बढ़ा के दे. 3 साल से हमें सिर्फ और सिर्फ केवल आश्वासन ही मिला. अब इस इंटर्नशिप के टाइम पे हम जाके गांव में काम करते हैं, अलग अलग पॉलीक्लिनिक पे हमें जाना होता है, हमें रहने खाने की अपनी व्यवस्था खुद से देखनी पड़ती है. स्टेट गवर्नमेंट इसलिए कुछ नहीं कर रही. बाकी रिसेंट में राजस्थान में 4 times ज़्यादा इंटर्नशिप अलाउंस बढ़ाई गई है. अभी UP में BHU में भी बढ़ी है, केरल में भी बढ़ी हुई है. हमारी महाराष्ट्र गवर्नमेंट से यही मांग है कि हमारी इंटर्नशिप 15,000 से 18,000 तक करी. आंदोलन अभी आज हम यहाँ बैठे हैं, कल से हम अपने जितने हमारे पूरे 5 कॉलेज हैं पूरे स्टेट में, उनके जितने क्लिनिक है TBCC है वो बंद रहेगा. और हमारी मांग जब तक नहीं मांगी जाएगी हम इसको और आगे तीव्र गति से बढ़ाएंगे. माझा नाव अमोल गड़दे, मी BBCचा फायनल इयरचा विद्यार्थी आहे. आम्ही आम्हाला आमचा 5.5 वर्षाचा कोर्स आहे, 1 वर्षाची इंटर्नशिप असते. या 1 वर्षाच्या इंटर्नशिपमध्ये आम्हाला इंटर्नशिप अलाउन्स मिळतो. आम्हाला विविध ठिकाणी इंटर्नशिप करावी लागते महाराष्ट्रभर. तर तो इंटर्नशिप अलाउन्स जो आहे तो यावर आम्हाला आत्ता मिळतो 7,500. पण 7,500 आम्हाला आमचं काहीच भागत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहावं लागतं. राहण्याचा, जेवणाचा आणि प्रवासाचा खर्च 7,500 भागत नाही. याच्यासाठी आम्ही गेली 2 वर्ष सातत्याने पाठपुरावा करत आहोत. शासनाला विविध मार्गाद्वारे प्रस्ताव पाठवलेले आहेत, आमच्या विद्यापीठाद्वारेही प्रस्ताव पाठवले आहेत, पण आम्हाला कोणत्याही उत्तर मिळत नाही आहे, आम्हाला न्याय मिळत नाही. म्हणून आज आम्ही हे आंदोलन उभं केलं आहे.